ओम श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदम मनस्वी हार्दिक स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामीचरणी ही प्रार्थना करते की हे स्वामी सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात ठेवा आणि तुमचं नामस्मरण अखंड या मुखात असू द्या हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय तर आपण देवाजवळ दिवा लावतो आणि देवाजवळ दिवा लावल्यानंतर दे त्या दिव्यामध्ये काजळी तयार होते ठीक आहे आणि काजळी तयार होते आणि ती काजळी कधीकधी फुलाचा आकार म्हणजे त्या काजळीला कधीकधी फुलाचा आकार येतो आणि तो आकार कसा असतो तर एकतर गुलाबाच्या पाकडीसारखा आकार असतो किंवा कमळासारखा आकार आपल्या दिव्यामध्ये तयार होतो कधीकधी दिवा सुरू असताना हा आकार तयार होतो तर कधीकधी दिवा विजल्यानंतर काही मिनिटानंतर तो आकार तयार होतो तर त्याचं काय महत्त्व आहे तो काय संकेत आहे किंवा अशा कुठल्या लोकांच्या दिव्यामध्येच हा आकार तयार होतो आणि त्या ते जे फूल आहे त्या फुलाचं आपण काय करायचं आणि ते फूल तयार झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय अनुभव येणार हो आहे तर हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ आपण दररोज देवाजवळ देवाचा तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा दर दररोज लावत असतो आणि दिवा कधी कधी आपण पाहतो की दिव्याला दिव्याच्या वातीला काजळी आलेली आहे आणि त्याचा आकार जो आहे तो फुलासारखा आकार त्या काजळीने घेतलेला आहे तो आकार कधी गुलाबाच्या पाकळीसारखा असतो तर कधी कमळाच्या फुलासारखा असतो म्हणजे कमळाच्या पाकळीसारखा असतो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल या पद्धतीने तो आकार येत असतो तर आ, हा आकार म्हणजे काय आणि ह्या दिव्यामध्ये हे जे काळ्या रंगाचं फूल तयार होतं त्याचं काय महत्त्व आहे तर हे फूल कशामुळे बनतं याचा आणि आपल्या पूजेशी काही संबंध आहे का तर हो नक्कीच कारण जेव्हा आपण दिवा लावतो तर आ, हे दिवा लावतो आणि आपण एखादी पूजा करतो आपली पूजा जेव्हा फळास जाते म्हणतो ना आपण आपण जप करतो आपण एखादी पारायणं करतो आपले जप जेव्हा आपण कंटिन्यू करतो त्याची संख्याही वाढत जाते आपण हजाराने ज आपण शेमध्ये म्हणजे एकशे आठ हजारात तर असे जे आपण जप करतो ते लाखोमध्ये जातात करोडो संख्येमध्ये जातात आणि ते आपल्याला एक ते मंत्र सिद्ध होतात ते मंत्र सिद्ध होतात आणि असे आपल्याला संकेत देव देत असतो बघा जेव्हा देवाच्या फूल पडतं बघा देवाच्या मुकटावरनं किंवा देवाच्या फोटोवरनं एखादं फूल पडतं तेव्हा आपण तो एक सकारात्मक संकेत मानतो की देवाने मला एक आशीर्वाद दिला हे या, या एक आपलं असतं आणि खरंच ह्या ह्या गोष्टींचा खूप अनुभव येतो की जेव्हा आपल्याला एखादी देवता असं फूल वगैरे देतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो की आपली सेवा आपण केलेली पूजाही देवापर्यंत पोचले आणि देवाने प्रसादरूपी आपल्याला ते फूल दिलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो तर मग जेव्हा दिव्यामध्ये असं फुल तयार होतं ते ते काय तर ते एक सकारात्मकतेचं प्रतीक आहे एक तुम्हाला असा संकेत आहे की तुम्ही जी काय पूजा करताय तुमच्या इष्टदेवतेची जी काय तुम्ही पूजन करता आहे ते पूजा तुमची देवापर्यंत पोहोचते आहे कारण प्रत्येक साधकाला असं वाटत असतं की आपण जी काय पूजा करतो आहे आपण का जे काय स्तोत्र मंत्र पारायणं करतो आहे ते देवापर्यंत पोचत आहेत का हा एक प्रश्न प्रत्येकाला पडतो तर जेव्हा तुमच्या दिव्यामध्ये असं फूल तयार होतं तेव्हा तुम्ही समजा की तुमची जी काय पूजा आहे तुमचं जे काय पारायण तुम्ही जी काय साधना करताय ती देवापर्यंत पोचते आहे आणि देवाने ती स्वीकार केलेली आहे आणि ते जे फूल आहे ते एक सकारात्मक प्रतीक आहे एक पॉझिटिव्हिटी आहे तर तुम्ही जी काय ती भगवंता म्हणजे तुम्ही जी, जी काय साधना करताय ती भगवंतापर्यंत पोहोचत आहेत भगवंत तुमच्यावरती खूप खुश आहेत खूप प्रसन्न झालेले आहेत असा याचा अर्थ होतो आणि हे फूल जे आहे आता तुम्ही म्हणाल की ते फूल दररोज होत होता तर ते कधी कधी होतं म्हणजे कधीतरी ते फूल दृष्टीस पडतं कधी तो आपण दररोज दिवा लावतो मग ते फूल दररोज का नाही होत तर बघा असे संकेत हे देव दररोज नाही देत कधी कधी देतात हां खूप भाग्यवान जी लोक आहेत त्यांच्या दिव्यामध्ये दररोज फूल तयार होणार आहे तर आ, हे हे फूल कसं होतं तर कधी दोन चार दिवसांनी होतं कधी आठवड्यानंतर होतं कधी महिन्याने होतं तर असे देव आपल्याला देव प्रसन्नतेचे संकेत देत असतात बघा तुम्ही कुठलं पारायण कराल दत्तप्रभूंचे कुठले स्तोत्र तुम्ही म्हणत असाल तर घरात गम एक घमघमाट येतो एक वेगळ्या पद्धतीचं म्हणजे ते वास इतकं छान असतो तुम्ही अगरबत्ती लावली नाही आहे तुम्ही धूप लावलेला नाही आहे तरी तो वास तुमच्या घरात दरवडत असतो तेव्हा आपण म्हणतो आपल्या घरात आपल्या इष्टदेवतेची स्वारी आलेली आहे किंवा त्यांचा वास आपल्या घरामध्ये आहे तर हे छोटे छोटे संकेत आहे तर फूल निर्माण होतं होणं दिव्यामध्ये तो सुद्धा एक संकेतच आहे एक पॉझिटिव्ह संकेत आहे आता जाणून घेऊया की आपल्या आपण त्या फुलाचं काय करायचं आहे तर ते फूल जे आहे ते फु दिव्या जे फूल बनतं त्याचं काय करायचं तर ते फूल अलगत उच काढून घ्यायचं आणि आपल्या दिव्यात जे तेल किंवा तूप आहे म्हणजे तुम्ही कुठला दिवा लावलेला आहे कुठल्या दिव्यामध्ये तुमचं ते फूल तयार झालेलं आहे तुपाच्या दिव्या तयार झालेलं आहे तेलाचे दिव्या तयार झालेले आहे तर ते ते त्या दिव्यातले ते तेल आणि तूप घ्यायचं आणि ते फूल त्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे आपण दिव्यात जे तेल किंवा तूप टाकले आहे तेच तेल किंवा तूप घ्यायचं आणि त्या दि त्या फुलामध्ये मिक्स करायचं आणि त्या मिश्रणाचा टिळा तुम्हाला आपल्या कपाळावरती लावायचं आहे यामुळे काय होतं तर यामुळे होतं भगवंताचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो एक सकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत राहते आणि आपल्याकडे सर्वजण आकर्षित होतात आणि प्रत्येक जे तुम्ही काम करणार आहे ते बिना अडथळ्या अडथळा न येता म्हणजे बिना अडथळ्याने ते काम यशस्वीपणे पूर्ण होतं असा याचा एवढा फायदा आहे म्हणजे ते जे फूल आहे ते तुम्हाला अलगत काढायचं आहे आणि ते तुमच्या कपाळी त्याचा टिडा लावायचा आहे आपण जर हा टिळा कपाळावर लावलेला असेल तर कोणत्याही प्रकारची वाईट नकारात्मक ऊर्जा ही आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही म्हणजे निगेटिव्हिटी ही आपल्यापासून चार हात दूर राहते आणि सर्व आणि आपण सर्वजण वाईट नकारात्मक ऊर्जेपासनं लांब राहतो आणि आपल्या भगवंताचा आशीर्वाद आपल्या भगवंताचा हात आपल्या डोक्यावर सदैव राहतं कुणीतरी आपल्या आजूबाजूला आहे आपल्या आजूबाजूला एक संरक्षण कवच निर्माण होतं कुणीतरी आपल्या आजूबाजूला आहे याचा भास आपल्याला होतो आणि एक संरक्षण कवच आपल्याने निर्माण होतं आणि ती ऊर्जा म्हणजे जे आपल्याला वाटतं ना की आपल्या आजूबाजूला कुणीतरी आहे तर ती एक जी शक्ती असते ती आपल्याला प्रत्येक गोष्टीतनं आपल्याला बाहेर काढत असते आपली कामं ही यशस्वीपणे पार होत असतात आता कुठल्या लोकांच्या अशी कुठली लोक आहेत की ज्यांच्या दिव्यामध्ये हे फूल तयार होतं तर आ, अशी लोकं आहेत की जे खूप भावनाशील असतात कुणालाही तत्पर मदत करणारी असतात जे साधना करतात जे ज्यांचे बघा कोणतंही कुणाचंही दुःख म्हटलं ना तर त्या लोकांना लगेच स्वतःला तो त्रास होतो आणि कुणालाही दुःख झालं की त्यांना ते सहन होत नाही ते लगेच मदतीला धावून जातात त्यानंतर कुणा कुणालाही दुःख झालं की त्यांच्या डोळ्यात लगेच पाणी येतं आणि ती लोकं खूप भावनात्मक असतात देवाप्रती त्यांची जी आ, ही आहे श्रद्धा आहे ती खूप निर्मळ असते कुणी कुणी म्हणजे आपण म्हणतो ना प्रत्येकजण हे संकल्प करून किंवा कुठल्याने कुठले आपल्याला साधायचं असेल तर आपण पूजा करतो काही काही लोक निस्वार्थी पूजन करतात त्या लोकांना खूप लवकर ह्या गोष्टींचे संकेत देव देत असतो तर अशा लोकांच्या बाबतीत खूप चांगले घडते ते लोक पूजा करताना भाऊक असतात त्यांच्या डोळ्यात बघा पूजा करताना लगेच पाणी येतं तर अशा लोकांच्या दिव्यामध्ये अशा प्रकारचे फूल हे बनत असते आता यानंतर आपल्याला आता जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे संकेत येतात की तुमच्या दिव्यामध्ये फुल तयार झालं आहे तर तुमच्या जीवनामध्ये कुठले बदल होणार आहेत तर तुमच्या जीवनामध्ये बदल होणार आहेत तर ते कसे की तुम्ही कुठल्याही कामात जाणार आहात तर तुम्हाला असे अनपेक्षित व्यक्ती भेटेल अनपेक्षित असे नातेवाईक भेटेल की जी तुम्हाला कधी मदत करणार नाही पण ते येऊन मदत करतील किंवा अशी कुठली तरी व्यक्ती भेटेल भेटेल की ती तुम्हाला मदत करेल म्हणजे म्हणतो ना एक शक्ती आपल्यासोबत होते एक संरक्षण कवच आपल्यासोबत निर्माण होतं तर ते संरक्षण कवच आपल्या प्रत्येक कामामध्ये मदत करत असतं किंवा प्रत्येक काम आपल्या अडथळ्याविना होत असतं आणि आपल्याला ज्या काय बाहेरच्या बाधा आहेत त्यापासून आपलं रक्षण होत असतं आपल्याला आपणच विचार करतो की अरे माझं कसं काम झालं तर हे याचे संकेत आहे की जेव्हा तुमच्या दिव्यामध्ये फूल तयार झालं तुमच्या जीवनामध्ये ॲटोमॅटिकली बदल व्हायला सुरुवात होतात तुमचे जे काय काम अडलेले आहेत ते पूर्ण व्हायला सुरुवात होतात लक्ष्मी मातेचा अखंड लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो अखंड लक्ष्मी तुम्हाला मिळते म्हणजे अखंड लक्ष्मी तुमच्या घरात वास करते आणि तुम्ही ज्या काय कामासाठी म्हणजे एक म्हणतो ना आपण एखादं कामाचं अडलेलं आहे आणि ते पूर्णच होत नाही आहे तर हे जे संकेत येतात त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जे काय मार्ग आहेत ते सुलभ होतात तर अशी छोटीशी माहिती होती की दिव्यामध्ये फुल तयार झाल्यावरती काय तुमचे फायदे आहेत कोणाचे कोणत्या व्यक्तीचे दिव्यामध्ये फुल तयार होतं आणि दिव्या फूल तयार होणं म्हणजे काय तर खूप छान असे याचे फायदे आहेत तर ते भगवन तो तुम तर संकेत आहेत जे भगवंत तुमच्यावरती प्रसन्न आहेत असे संकेत भगवंत तुम्हाला देत असतो तर अशी छोटीशी माहिती घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये आलेली होती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा केलेली सेवा स्वामींच्या अर्पण करते श्री स्वामी समर्थ अजय जय स्वामी समर्थ